लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबईच्या वतीने रुसीवाडीतील पूरग्रस्तांना जीवनावश्यक साहित्याचं वाटप करण्यात आलं। यावेळी लालबागच्या गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, उपाध्यक्ष मच्छिंद्रनाथ दिघे, राजन कोतवडेकर, सूर्यकांत पवार, संजय गाडेकर, प्रथमेश काणेकर, निलेश महामुंडकर, महेश पावसकर, संजय घुमक व अनेक मान्यवर उपस्थित होते। जितेंद्र अणुजे यांनी स्वागत केलं। यावेळी अभिजित जगदाळे म्हणाले, नृसिंहवाडी यासह नदीच्या पलीकडील 7 गावातील अनेक भागात मंडळाच्या माध्यमातून शेकडो ब्लँकेट चटई यांचं आज वाटप करून पूरग्रस्तांना आधार देत माणुसकीची उपजोपासली। आपल्या परीने त्यांनी पूरग्रस्तांचे अश्रू पुसण्याचं काम या दत्ततीर्थ क्षेत्रावर केलं आहे। लोकसेवा ही देखील ईश्वर सेवा आहे। या प्रसंगी संयोजक माजी उपसरपंच अभिजित जगदाळे, माजी सरपंच धनाजीराव जगदाळे, शिवसेना तालुका प्रमुख वैभव उगळे, माजी उपसरपंच अशोकराव पुजारी, शिवसेनेचे उपसभापती संतोष धनवडे, सागर मोरबाळे, शिवसेनेचे शहर प्रमुख गणेश सुतार, जितेंद्र अणुजे, शंभूसेनाचे युवा नेते गुरु धनवडे, उद्योजक सुकुमार वागळे, किरण मुळशिंगे, युवराज जगदाळे, दीपक मिटके, रमेश सुतार, तेली समाजाचे अध्यक्ष विजय संकपाळ, शिवसेना कुरुंदवाड शहर अध्यक्ष बाबासाहेब सावगावे, ऋषी शिंदे, राहुल नरके यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। मराठी एस न्यूज साठी नृसिंहवाडीहून संदीप अडसूळ। नात्याने अनेक मंडळींनी हातभार लावलेला आहे। त्याच भूमिकेतून मुंबईचे लालबागचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी जवळजवळ 7,000 या ठिकाणी किट्स वाटप केलेले आहेत। यामध्ये चादर असतील किंवा चटई असतील किंवा ब्लँकेट असतील, या माध्यमातून त्यांनी माणुसकीचा त्या ठिकाणी उप दिलेली आहे। संकटकाळी पूरग्रस्तांना मदत केलेली आहे। यासाठी या मंडळाचे अध्यक्ष जे आहेत